नमस्कार आपल्याला समोर दिसलेल्या वाक्याचं समोर आहे वाक्याचं याचे भाग पाडायचे आय हॅड आस्क्ड अ क्वेश्चन इन द क्लास आता ह्याला क्रमांक द्यायचे पहिल्या भागाला याचा एक क्रमांक शेवटी दोन तीन चार आणि पाच आता दिलेल्या क्रमांकानुसार याचं भाषांतर करायचं एक क्रमांकाला आलाय आय आय म्हणजे मी मी आय म्हणजे मी दुसऱ्या क्रमांकाला काय आलंय इन द क्लास म्हणजे वर्गात ते तुम्हाला तिथं लिहायचंय वर्गात वर्गात लिहिलं त्याच्यानंतर तिसऱ्या क्रमांका आलाय अ क्वेश्चन म्हणजे प्रश्न प्रश्न चार क्रमांकाला काय आले आस्कड आस्कडं म्हणजे विचारलेले किंवा विचारलेला लेला. लेला। विचारलेला पाच क्रमांकाला काय आलंय हॅड है? हॅड म्हणजे होता <coughs> मी वर्गात प्रश्न विचारलेला होता समोर दिसणाऱ्या वाक्याचे भाग पाडायचे वी हॅड उष्ण द डोअर टू एंटर त्याला क्रमांक कर द्यायचे पहिल्याला द्यायचा एक शेवटी दोन तीन चार पाच आता हे दिलेले क्रमांक आहेत का त्याच्यानुसार भाषांतर करायचं वी वी म्हणजे आम्ही वी म्हणजे आम्ही दोन क्रमांकाला काय आलंय टू एंटर टू एंटर म्हणजे आत प्रवेश करण्यासाठी आम्ही आत प्रवेश करण्यासाठी आत प्रवेश करण्यासाठी तिसऱ्या क्रमांकाला आले द डोअर द डोअर म्हणजे दरवाजा दरवाजा पुष्ण म्हणजे ढकललेला कारण चौथ्या क्रमांकाला आलंय ढकललेला आणि हॅड म्हणजे होता काय झालं भाषांतर आम्ही आत प्रवेश करण्यासाठी दरवाजा ढकललेला होता या वाक्याचे भाग पाडायचे यू हॅड स्पोकन मेनी लँग्वेजेस ऑन द स्टेज भाग पाडल्यानंतर क्रमांक द्यायचे एक शेवटी दोन तीन चार पाच जसे क्रमांक दिले त्या क्रमांकानुसार भाषण करायचं भाषांतर करायचं एक क्रमांकाला काय आलंय वाय ओ यू यू म्हणजे तू किंवा तुम्ही तू तु किंवा तुम्ही कोणतंही एक दोन नंबरला आले ऑन द स्टेज म्हणजे व्यासपीठावर व्यास पीठावर व्यासपीठावर व्यास मेनी लँग्वेजेस मन्जे अनेक भाषा अनेक भाषा spoken मन्जे बोल ले ला क्यों मैं बोल ले ली spoken बोल ले ला बोल ले ला head मन्जे होता क्यों होता क्यों होती काय झालं भाषांतर तू व्यासपीठावर अनेक भाषा बोललेला होता वाक्याचे भाग पाडायचे ही हॅड रिटर्न एन एस ए ऑन द ब्लॅक बोर्ड त्याला क्रमांक द्यायचे एक सुरुवातीला शेवटी दोन तीन चार आणि पाच आपला जसे क्रमांक दिले त्या क्रमांकानुसार भाषांतर करायचं ही म्हणजे तो किंवा त्याने इथं आपल्याला आता त्याने घ्यावा लागेल त्याने त्याने पहिल्या क्रमांकाला आलंय याची ही म्हणजे तो एक नंबर तो किंवा त्याने दोन आलंय ऑन द ब्लॅक बोर्ड म्हणजे फळ्यावर फळ्या वर त्याने फळ्यावर एन एस ए म्हणजे निबंध निबंध रिटर्न म्हणजे लिहिलेला लिहिलेला आणि हॅड म्हणजे होता भाषांतर काय झालं त्याने फळ्यावर निबंध लिहिलेला होता समोर दिसणाऱ्या वाक्याचे भाग पाडायचे सी हॅड टॉट इंग्लिश इन द क्लास त्याला क्रमांक द्यायचे एक पहिल्यांदा एक शेवटी दोन तीन चार आणि पाच या दिलेल्या क्रमांकानुसार तुम्हाला त्याचं भाषांतर करायचं एक नंबरला एक नंबरचं त्याच्यानंतर दोन नंबर तीन नंबर चार नंबर आणि पाच नंबर या सगळ्यांचं भाषांतर करून तुम्ही कमेंटमध्ये कमेंट करा धन्यवाद